मला भेटण्यासाठी म्हाळसा जेजुरीहून निघाली आहे. आता कोणत्याही क्षणी ती चंदनपुरीला येणार. अशा वेळी मी तिच्या समोर गेलो तर काय घडेल हे सांगता येणं अतिशय कठीण आहे. मला काही करून त्या वेळी वस्तीवरून लांब जाणं अत्यंत आवश्यक आहे. म्हातारा बाबा, काय झालं, काय म्हणायचं आज? तुझ्यासारखा चाकर माणूस काम धंदा सोडून आता काय करतोय? अरे इच्छार करतोय बघ. बर आधी मला ही सांग, ते बानू तुझ्या का तंतनत होती? रम्या बानूबाईसनी म्हटलं कि मला 2 दिवस सवड द्या म्हणून. बर, पण नाही म्हणाल्या. काय पोरगी आहे, तुझं बरोबर आहे, बरोबर आहे. कधीच काम करून करून अंग दुखत असेल नाही तुझं. तुला सवड मिळाय पाहिजे म्हणजे कस निवान पडून राहता येईल. मात्र बाबा मला लय आवडत बर का, काय न करता असं निवान पडून राहायला. या बिनकामाच्या रंगाला जर सरळ करायचं असेल तर त्याला चांगलाच धडा शिकवावा लागेल. अंग मेहनतीचं काम म्हणजे काय असतं हे त्याला समजावून द्यायलाच हवं. त्याला अद्दल घडल्याशिवाय या जगण्याचे त्याला महत्वच करणार नाही. ए म्हातारा बाबा, कसला इतका विचार करतोय? रंगा, अरे कोणाला सांगणार नशील तर एक सांगतो तुला. अरे काय म्हातारा बाबा तू, मी कशाला सांगू कोणाला, सांग की. अरे मला 2 दिवस सवड हवी होती, त्याला एक कारण आहे. मला रानात जाऊन एक हंडा हुडकायचा होता. हंडा कसला? अरे हळू बोल. आता ये. कसला हंडा? सोन्यानं भरलेला हंडा. सोन्यानं भरलेला हंडा? मला असं कळलं की या वस्तीच्या बाजूला रानात कुठेतरी तो हंडा दडून ठेवला हाय. आता कोणी ठेवला हे नाही ठाव, पण हाय हे मात्र नक्की. अरे मी काय उगा रानात जात होतो मेंढर घेऊन चराया. अरे दिसभर तो हंडा हुडकत होतो म्या. हे म्हातार बाबा, मला बी तुझ्या संग घेऊन चाल की. अरे पर तिथं जाऊन जमीन खोदायला लागल, जमल का तुला? तुला काय वाटलं, अंगात रग आहे माझ्या, बघशीला तू. चालल चालल, मग ये जा माझ्या संग राहणार. रंग एक ध्यानात ठेव, काय हे कोणाला भी कळतं का म्हणे. येऊ का? लतिका, सगळ्यांना थांबायला सांग. थांबा. समोर हे कोणते गाव आहे? देवी, या गावाचं नाव कुंटांबा आहे. या गावाचे वैशिष्ट्य काय आहे? म्हाळसा, इथे सगळेच नवीन आहेत, कोणाला या गावाबद्दल कसं ठाऊक असेल? का कुणास ठाऊक,
पण मला हे जवळपास असल्याचा भास होतो आहे. देवी, मोर काही लोक दिसतात, त्यासनी विचारूया. देवी, ह्या गावात श्री खंडेरायांचा खंडा ठेवलेला आहे. सारे लोक ह्याची पूजा करतात. मला ते खडग पाहायचे आहे. चलावे. अरे काय चालले मात्र बाबा, काळजी करू नको बरं का. तुला दोन दिवस सवड पाहिजे आणि कशा पायी पाहिजे ही चांगलं ध्यानात आहे माझ्या. मी विचारतो बानूला. अरे न ग, कशाला कशाला माझी असं कस. मी सांगतो तिला, ती ऐकलं माझ. बानू, ए बानू, बानू, ए बानू, घरलाचा 11 असताना सौताच काम करायला गेली का काय. तो काळजी करू नको बरं का. राणा जर गेली असली ना तर राणा जाऊन तिला मी विचारेन. म्हातार बाबा, बानू मनानं लय चांगली आहे बरं. आता कवा कवा बिघडत तिचं वाईस, पर माझा सबूत कवा डावलणार नाही ती. वस्तीवली लोक म्हणतात तिजन माझं भांडण असत, पर तसं नाही. म्हणजे आता तिला बी ठाव आहे ना का, आज न उद्या तिजन माझं लगीन होणारच आहे. तसं नाही. अच्छा मग काय म्हणतो हायसर. जरा बोलायचं होत तुझ्या संग. निघ आता. वनबाई, अति असली तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. होय होय, म्या काय म्हणतो बानू, म्हणजे आता खंडू तुझा चाकर आहे, मला काय बोलायचं संबंध नाही, पर त्याला दोन दिवस सवड पाहिजे तर देऊन टाकणं काय आहे त्याला. ते माझं म्या बघून घेईन ना. तुझा अधिकारला माझा ऐकून घ्या. आणि तुला हे समज गावभर करायला कोणी सांगितलं रे. अम्या काहीच बोललो नाही. त्यानेच तुमचा आवाज बाहेर ना ऐकला असेल. म्या काय म्हणतो भानू, अग म्हातार माणूस आहे ते. उद्या लय काम करून काय झालं म्हणजे कशाला आपलं देऊन टाक सवड त्याला. येतो बर का म्या. काळजी करू नको, तुझ्या सवडीचा आपण मग बघू. कुठलं पाहुणं म्हणायचं तुम्ही. आम्ही लांब देशावर ना आलो या. श्री खंडेरायांचं हे खडग इथे कसं आलं. एक दिवस देव माझ्या सपनात आले आणि मला म्हणाले, मी गोदावरीच्या पात्रात माझा खंडा भिरकावून फेकून दिला आहे. तो तू घेऊन ये. मी गोदावरीच्या डोहात गेलो तर तिथ खरच मला यो खंडा सापडला.
देवांनी जाता जाता स्वतःच सगळंच देऊन टाकलं आहे. हे खड्ग मला हवे आहे. देवी, श्री खंडेरायांकडून पुणतांब्याला मिळालेली भेट आहे ही. हे खड्ग आपल्याला इथून नाही नेता येणार. हे खड्ग त्यांची खूण आहे. या खड्ग्याने त्याने एक युद्ध केले होते आणि हे खड्ग मी सोबत घेऊन जाणारच. पर देवानी आमस्ती दिला यो खंडा. पण त्यांची प्रत्येक गोष्ट माझी आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या सगळ्या वस्तूंवर माझा पहिला अधिकार आहे. हे खड्ग सोबत घ्या. माझी आज्ञा कोणाला कळली नाहीये का? देवी, श्री खंडेरायांचा अंश आहे त्यात. त्यांच्या इच्छेशिवाय हे खड्ग आपले स्थान कसे सोडेल? बंधू, सगळ्या पूजा आणि यज्ञांवर निर्बंध घातलेले आहेत. आता केवळ 3 ग्रह झाले की आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. पण जर विश्वकर्मानेच ते ग्रह बनवण्यास नकार दिला असेल तर ते ग्रह निर्माण कोण करेल? मला ठाऊक आहे हे कार्य कोण करू शकेल. हे मयासुरा, मी तुला येथे प्रकट होण्याचे आव्हान करतो आहे. बोल, माझी कशी काय आठवण झाली तुला? मयासुरा, तूच दैत्यांच्या स्थापत्य शास्त्राचा आधार आहेस. तूच त्यांच्यासाठी भव्य अशा गडांचे निर्माण केले आहेस. तुझ्या शक्तीनं आजवर तू अशा काही रम्य गोष्टी केल्या आहेस की त्या एका दैत्याने केल्या असतील असं कोणालाही वाटणार नाही. ते मी जाणतोच, पण तुझे पूर्वनियोजित कार्य असल्याशिवाय तू उगाचच मला इथे बोलावणार नाहीस. तेव्हा बोल, तुला काय निर्माण करायचंय? या अंतराळात 3 ग्रह निर्माण करायचे आहे. सोने, चांदी आणि तांबे असलेले. तुम्हाला चिरंजीव होण्यासाठी या ग्रहांची आवश्यकता आहे हे मला ठाऊक आहे. हे कार्य मी नक्की करेन. हे मयासुरा, आता असे 3 ग्रह तयार कर
ते कधीही एका रेषेत येणार नाही. काय झालं? मी तुला हे सांगू इच्छितो की जरी हे ग्रह निर्माण झाले तरी ते धातूचे बनलेले असणार, त्यामुळे एक क्षण का होईना असा येणारच. जेव्हा हे तिन्ही ग्रह कधी ना कधी एका रेषेत असतील. नाही मयासुरा, तू हे थांबवू शकतोस. मी ते थांबवू शकणार नाही हे ध्यानात ठेव. मी केवळ निर्माण करू शकतो. एकदा का हे ग्रह अंतराळात गेले की ते कधी ना कधी एका रेषेत येतीलच, मात्र ते मी थांबवू शकणार नाही. तुला मी पुन्हा लवकरच भेटे. या सृष्टीचा संहार कुठे कधी केव्हा कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार या संपूर्ण ब्रह्मांडात मी कोणालाही दिलेला नाही. मी केलेला संहार हा सृष्टीच्या कल्याणासाठी असतो, अशुभाचा नाश करण्यासाठी असतो, धर्माच्या पुनरुत्थापनासाठी असतो. पण दैत्य कुळाला आजपर्यंत हे कळले नाही. मयासुर, निसर्ग नियमांच्या विरुद्ध अंतराळात जर तू तीन नगर बांधलीस तर त्यांचा विनाश माझ्या हातून होईल हे ध्यानात ठेव. म्हाळसा कुठे आहे? देवी तिकडे. माळसा जेवायला चल. लतिका मला भूक नाही, मला जेवायचे नाही. तू दिवसभर काहीच खाल्लं नाहीस, असं करून कसं चालेल? लतिका तुम्ही सगळे जेवा. माळसा अगं दोन घास, तुला मी काय सांगते ते कळत नाहीये का? देवी, ह्या प्रवासात आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला काही झालं तर मी श्री खंडेरायांना कसं तोंड देऊ? बंधू, यांच्यावर माझा कुठलाही अधिकार राहिला नाही. यांची कोणतीही वस्तू माझी राहिली नाही. हा माझा अपमान नव्हे का? देवी, हा परीक्षेचा काळ आहे, आपण संयम ठेवूया. मी चंदनपुरीला जाते, यांना जेजुरीला जाण्यासाठी सोबत घेईन आणि जाताना ते खडगही सोबत घेऊन जाईन. म्हसा, गोदावरीच्या पात्रात मी फेकलेला खंडा तू पाहिलास आणि ते शस्त्रही तुला बरोबर न्यायचे आहे. कारण ते माझे आहे. माळसा, तुझी प्रेम करण्याची पद्धतच वेगळी आहे. तुझे प्रेम मला समजत नाही का? माळसा, मी तुला संपूर्ण हवा आहे. मी, माझे भवताल, माझे विश्वही तुला हवे आहे. पण म्हाळसा, माझे विभाजन तूच केलेस. तुला केवळ त्याचे विस्मरण आहे, नाहीतर तू हे सगळं आनंदाने स्वीकारलं असतस. माझ्यासाठी एकच कर. माझ्यावर प्रेम करता करता आजूबाजूला कोणालाही दुखू नकोस. म्हाळसा, तुझे जगत जननीचे रूप
सगळ्यांना समजायला अजून काही वेळ आहे.